मला तुरुंगातील अंधाऱ्या खोलीत ठेवलं जातं. माझ्या बराकीत सूर्य प्रकाशही पोचत नाहीत. मी चिकन मागितले तरी मला ते दिले जात नसल्याची कैफियत गँगस्टर अबू सालेमने पोर्तुगाल उच्चायुक्तांकडे मांडली आहे. मला तळोजा तुरुंगातील अधिकारी बळजबरीने शाकाहारी होण्यास सांगत आहेत. आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार अबू सालेमने केल्यानंतर पोर्तुगाल उच्चायुक्तातील अधिकारी मंगळवारी चौकशीसाठी तुरुंगात आले होते. त्यावेळी सालेमने त्यांच्यासमोर तक्रारीचा पाळाच वाजला. अबू सालेम सध्या नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात हा शिक्षा भोगत आहे. पोर्तुगीज उच्चायुक्तांवरील बैठकीला राज्याचे तुरुंग महानिरीक्षक उपस्थित होते. यावेळी त्यांच्यावर कैद्यांवर उपचार करणारे डॉक्टरही आणि सालेमचा वकीलही उपस्थित होता. सालेमला तुरुंगात दिले जाणारे खाद्यपदार्थ चांगल्या दर्जाचे नसतात. त्याला बळजबरीने शाकाहारी पदार्थ खाण्यास भाग पडले आहे अशी तक्रार सालेमचे वकील सबा कुरेशी यांनी केली आहे.